नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सत्यवान बाबाराव कराळे, राहणार पळशी सुपूर, तालुका जळगाव जामोद, जिल्हा बुलढाणा। मी तुम्हाला वीज प्रक्रियाबद्दल माहिती देत आहे। सहायक कृषी अधिकारी महाराष्ट्र खरीप हंगाम वीज प्रक्रिया या स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे। तुम्हाला वीज प्रक्रिया कशी करायची हे सांगणार आहे। तर 1 किलो सोयाबीनसाठी 25 ml बायलाचे लिक्विड घ्यायचे आणि ते लिक्विड घेऊन मिक्स 25 ml घेऊन ते मिक्स करायचे आणि थोडं हलक्या हाताने ते तोडून घेऊन त्याला लावायचे आणि हे लावून झाल्यावर थंड हवेच्या ठिकाणी 2 ते 3 तास ठेवून द्यावे व 2 ते 3 तास ठेवून दिल्यावर हे लावण्यायोग्य होते आणि या वीज प्रक्रियेमुळे उत्पन्नात वाढ होते। फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत। याच्यामध्ये मुळे खोलपर्यंत जाते, बुरशी लागत नाही आणि हवेतील नायट्रोजन ओढून घेते। पण या वीज प्रक्रियेची क्रिया ही 1 ते 2 वर्षापासून मी करत आहे। तरी तुम्हीही आवर्जून या बायलाचे लिक्विड वीज प्रक्रियेसाठी वापरावे ही नम्र विनंती।